नाशिक प्रियंका गांधी इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय मनपा शाळा क्रमांक 20-21-22 छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अशा 6 वेगवेगळ्या शाळेतील 10 वर्षाच्या पुढील मुली सहभागी झाल्या होत्या. यावेळी स्वसंरक्षण प्रशिक्षक रुपाली पवार यांनी मुलींना प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आजच्या युगात मुलींना सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला आणि हा उपक्रम नाशिक शहरातील सर्व शाळेमध्ये लवकरच सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी सभागृह नेते दिनकर पाटील आणि डॉक्टर शुभदा फरांदे पद्दे यांनी दिली. आपण काय करायचं आता प्रत्येकाला नाश्ता आज एलडी पाटील या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश जो आहे तो मुलींची संख्या वाढवणे, मुलींना सेल्फ डिफेन्सचं शिक्षण देणे आणि मुलींनी जे काही दहावीनंतर दहावीच्या आसपास जे काही वाईट प्रकार घडतात त्याचं नीट प्रशिक्षण देऊन त्यांना समज देणे, असे 3-4 उद्देश या बेटी बचाओ बेटी पढाओच्या निमित्ताने आम्ही करतो आहोत. त्याची सध्या नितांत गरज आहे म्हणून तो आम्ही कार्यक्रम अत्यंत याच्याने घेतलेला आहे. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेशमधून महाराष्ट्र प्रदेशच्या संयोजिका शुभा पाध्ये फरांदे या स्वतः इथं आलेल्या आहेत. त्यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे आणि त्यांनी हा कार्यक्रम अत्यंत सिरियसली घेतला आहे आणि त्या महाराष्ट्रभर दौरे करून मुलींची जनजागृती कशी करता येईल, मुलींचा जन्मदर कसा वाढवता येईल या अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेत आहे आणि त्यांच्या आजच्या येण्यामुळे हा कार्यक्रम आज आम्हाला मिळाला आणि हा कार्यक्रम आम्ही नाशिकभर राबवण्याचा आम्ही आता चंग बांधतो आहोत. याच्यातून फार मुलींची जागृती होईल, लव जिहाद थांबेल, मुलींचा दर वाढेल आणि मुलींचं सेल्फ डिफेन्स त्यांना शिक्षण मिळेल आणि त्या स्वतःचं संरक्षण करू शकतील असं आम्हाला आज इथं नमूद करायचं. मी प्रथम नरेंद्र मोदी साहेबांना खरोखर पंतप्रधान साहेबांना खूप धन्यवाद देईन की त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचं जे योजनामध्ये हा भाग घेतलेला आहे आणि त्यांनी जेव्हा 2014 बेटी बचाओ बेटी पढाओचं सुरू केल्यानंतर अनेक ठिकाणी त्याच्यात खूप मोठी सुधारणा झालेली म्हणून प्रथम त्यांचे धन्यवाद. खरं तर आजचा जो बेटी बचाओ बेटी पढाओचं जे नियोजन हे अमोल पाटील आणि दगडेताई यांनी केलं, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पालवे साहेब आहेत, महाराष्ट्राच्या प्रभारी बेटी बचाओ बेटी पढाओच्या पाध्येताई आहेत, पाटील सुरेश पाटील पण आलेले आहेत आणि आज या कार्यक्रमाचं जो खरा मूळ हेतू आहे मुलींवर अन्याय अत्याचार होतात ते होऊ नये, त्यांनी स्वसंरक्षण स्वतः करावं त्यासाठी त्यांना जागरूक केलं जातं. मुलींचा दर वाढला पाहिजे, मुलींचा दर हा फार कमी झाला होता तो वाढला पाहिजे, यासाठी खरं हा कार्यक्रम पूर्ण देशभर राबवला जातो. तसाच हा कार्यक्रम आज एलडी पाटील इंग्लिश अकॅडमी स्कूलमध्ये ज्योती पाटीलने या ठिकाणी खूप मोठं सहकार्य केलं, लता पाटीलनीसुद्धा या कार्यक्रमाला नायडूताही आल्यात, अनेक मान्यवर आलेत, भगवान काकड आला, या सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि मी शहराला जिल्ह्यातील नागरिकांना बंधू भगिनींना विनंती करीन की आपल्या मुलीचं संरक्षण आपण स्वतः तिला पाठबळ दिलं पाहिजे, तिच्या माठीमागं उभं राहिलं पाहिजे. मुलींनीसुद्धा लव जुहासारखे प्रकार घडतायत ते घडले नाही पाहिजे, मुलींनी आरेला कार्य म्हणलंच पाहिजे आणि त्यांच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचं सरकार भक्कमपणे उभं आहे हे मी एकदम निश्चितपणे सांगतो. आपण परवा बघितलं असेल
हिंदू सकल मोर्चा हा किती मोठ्या प्रमाणात का झाला, तर या अन्याय अत्याचार जे मुलींवर होत आहेत ते थांबवण्यासाठी होत आहेत. कोपर्डीसारखं प्रकरण घडलं आणि लाखोच्या वर मोर्चे निघाले, तरी काही प्रशासनाने याच्यामध्ये करा जाग आली पाहिजे, पोलिसांना जाग आली पाहिजे. पोलिसांचं खरं कर्तव्य आहे की जेव्हा एखाद्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस पोलिसांनी त्या मुलाला, तो कोणाचा मुलगा असो, त्याला माफ नाही केलं पाहिजे, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे खरं प्रशासनाचं काम आहे. भारतीय जनता पार्टी बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र ह्याच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला आहे. माननीय बावनकुळे साहेब आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली. आपले नरेंद्रजी मोदी पंतप्रधान आणि देवेंद्रजी फडणवीस आपले उपमुख्यमंत्री ह्यांच्या नेतृत्वाखाली मुलींचं सुरक्षा आणि संरक्षण हे महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. लॉ कितीही आपल्या बाजूनी असला, मुलींच्या बाजूनी किंवा, पण तो कायदा नंतर येतो. जेव्हा प्रसंग ओढवतात तेव्हा मुलींना स्वतःचं संरक्षण करून तिथून पळून जाणं हा एकमेव उद्देश आमचा आहे आणि त्याच्यातनंच आपण बरंच काही आत्मसात करू शकतो, बरंच काही आपल्याला फायदे होऊ शकतात, मुली त्याच्यातनं बाहेर पडू शकतात. असे प्रसंग ओढवले तर ते स्वतःला सुरक्षित ठेवू शकतात आणि त्यासाठी ही जनजागृती आहे, ही चळवळ आहे. भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष जरी असला तरी राजकारणातनं समाजकारण आणि विकासकारण करत असतं आणि ह्याच्यासाठी सत्ता येणं महत्त्वाचं आहे. सत्ता पलट झाली की पॉवर येते, पॉवर आली की आम्हाला हे सगळे उपक्रम पॉलिसी डिसिजन्स आम्हाला घेता येतात आणि म्हणून पॉलिसी डिसिजन ह्या विषयावर व्हावा असं आता आम्ही मागणी करणार आहोत केसरकर साहेबांची, जे आपले शालेय मंत्री आहेत. आणि आम्हाला खात्री आहे, आशा आहे की ते त्याच्यावर विचार करतील आणि शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम 5वी ते 10वी 12वीपर्यंत किमान आठवड्यातनं वर्षातनं एक आठवडा किमान दरवर्षीचं त्यांना प्रशिक्षण सातत्याने दिलं गेलं तर बऱ्यापैकी त्यांना टिप्स मिळतील आणि एक सशक्त आणि समृद्ध भारत, कारण महिला शिकल्या, मुली शिकल्या, सुरक्षित राहिल्या तर तो देश प्रगतिशील होतो असा आम्हाला विजन आहे आणि ते आम्ही पूर्ण करायच्या मार्गावर आहोत. त्यावेळी सुरेश पाटील, सुरेखा पेखळे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, सोनल दगडे, कासरीवाल, रोहिणी नायडू, भगवान काकड, सूरज संधान यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षिका, विद्यार्थी, कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती पाटील कटाळे यांनी अथक परिश्रम घेतले. एनसीएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी.